हाय फ्रेंड, मी सोमनाथ सपका. मित्रांनो, माझ्या मॅथमॅटिक्स स्पेशालिस्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, याच्या आधी आपण भरपूर अशा स्क्वायरच्या ट्रिक बघितल्या आणि आज आपण ट्रिक बघणार आहोत स्क्वायर रूट काढण्याची. तर बघा मित्रांनो, स्क्वायर रूट काढण्याची ट्रिक अतिशय सोपी आहे. बघा, हाऊ टू फाइंड स्क्वायर रूट ऑफ एनी नंबर. ओके, तर काय करायचं मित्रांनो, त्याच्या आधी हे स्क्वायर आपल्याला लर्न पाहिजे 1 to 10, आणि याच्यानंतर या लास्टच्या या स्क्वायरच्या लास्टच्या डिजिटचा विचार करायचा. 1 4 9 6 5 6 9 4 1 0. तर बघा मित्रांनो, याचा विचार करताना बघा, ह्या इथपासनं 1 to 5 हे डिजिट परत रिपीट होत आहे. तर बघा मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं अंडर रूट ऑफ 169. तर याचा तुम्हाला स्क्वेअर रूट करायचं आहे. तर काय करणार, याच्या आधी याचा लास्ट डिजिट बघणार आणि हा लास्ट डिजिट कुठे कुठे रिपीट होत आहे ते लिहिणार. 9 9 हे 3 स्क्वेअरला आणि 7 स्क्वेअरला रिपीट होत आहे. तर बघा, याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर परत हा मधला डिजिट सोडून या डिजिटचा विचार करणार आणि हा डिजिट कम्पेअर करणार की कितीच्या स्क्वायरला तो कम्पेअर करतो. बघा, 1 स्क्वेअर 1, त्याच्यामुळे 1 इथे लिहून टाकणार. आणि 1 लिहिल्याच्या नंतर मित्रांनो, 1 समोरची संख्या 2 यांनी मल्टिप्लाय करणार 2. तर बघा, हा 2 आणि हा 1 कम्पेअर करणार आता. 1 less than 2, ओके, 1 less than 2 हे त्याच्यामुळे इटोलची स्मॉल संख्या घेणार, 1 3, म्हणजे 13 स्क्वेअर 169 आहे. तुम्ही फाईंड करू शकता मित्रांनो. बघा, अतिशय सोपी ट्रिक आहे. तर बघा, आता याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. तर बघा मित्रांनो, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे. अंडर रूट ऑफ 6084. तर बघा, आता याचं तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचं आहे. तर कसं काढणार, 4 बघा मित्रांनो कुठकुठे रिपीट होतोय. 4 2 आणि 8 या ठिकाणी रिपीट होतोय. आणि आता हा 1 डिजिट सोडून 60 कम्पेअर करणार की कितीचं स्क्वेअर रूट आहे. 60 बघा, 6 4 याच्यापेक्षा लहान 7. तर याच्यापेक्षा लहान कम्पेअर करायचं मित्रांनो, तर 7 इथे लिहिणार. आता 7 समोरचा डिजिट 8, 7 8 56. आता 56 आणि 60 कम्पेअर करणार, 16 ग्रेटर आहे 56 पेक्षा. तर त्याच्यामुळं ग्रेटर असल्यामुळे मित्रांनो, इटोलची ग्रेट संख्या घेणार, म्हणजे 8 7 8. तर बघा मित्रांनो, 1684 स्क्वेअर रूट आहे 7 8. तर बघा मित्रांनो, अतिशय सोपी ट्रिक आहे. आता हे लास्ट एक्झाम्पल तुमच्यासाठी मित्रांनो, तुम्ही सॉल्व करून बघा आणि आन्सर्स बघा काय येतं. तर बघा मित्रांनो, अतिशय सोपी ट्रिक आहे मित्रांनो. याच्या आधी सुद्धा आपण मल्टिप्लिकेशन ची ट्रिक बघितली. तर बघा, अशा स्क्वेअरची ट्रिक बघितली, क्यूबची ट्रिक बघितली. तर मित्रांनो, अशा अजून तुम्हाला जर ट्रिक कधी हवे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, मॅथ सॉल्व करताना ट्रिक खूप मॅटर करतात, कारण त्यामुळे आपलं मॅथ खूप इझी होऊ शकतं आणि मॅथ सॉल्व करताना एक्झामच्या वेळेस खूप वेळ कमी असतो. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुमच्या मित्रांमध्ये आपल्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, कारण त्यांना पण या ट्रिक अवगत होईल.